नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएमसी अर्थात बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 कधी येणार? काही महिन्यांपूर्वी बृहन्मुंबईची भरती झाली आहे, ज्यामध्ये जे विद्यार्थी ऑलरेडी कार्यरत होते इन अंतर्गत ही भरती प्रक्रिया झाली होती. आता मात्र असे काही पद आहेत की जे बाहेरील उमेदवारांकडनं विद्यार्थ्यांकडनं भरली जातात. अशी ही जी पदं आहेत ही कोणकोणती पदं आहेत, त्या पदांसाठी काय पात्रता लागते, त्या पदांची परीक्षा पद्धत कशी असू शकते, या संदर्भातला बीएमसीने 24 जुलैला एक जीआर काढलेला आहे. आणि ह्या जीआर मध्ये त्या त्या पदांसंदर्भातलं शैक्षणिक अर्हता आणि पद्धत, नेमणुकीची पद्धत कशी असावी याबद्दल त्यांनी सांगितलं. अर्थात तो जीआर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तत्पूर्वी काही प्रश्न आहेत की बऱ्याच महिन्यांपासून आपण वाढ बघत आहोत की बीएमसी मध्ये 1700 पद हे क्लिरिकलचे, लिपिकचे आहेत, ते कधी भरले जाणार आहे. त्या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा सुद्धा प्रत्येक डिपार्टमेंटने आणि व्यक्तिशा इग्नाइट अकॅडमीने आणि तुम्ही सुद्धा केलेला आहे. सो त्याबद्दल आता थोडीशी हालचाल दिसत आहे आणि त्या काही कालावधीमध्ये कदाचित ऍड येण्याची शक्यता असू शकते. आता ऍड जर आली तर पुढच्या ऑगस्ट मध्ये येईल, जर नाही आली ऑगस्ट मध्ये तर साधारणतः दिवाळी नंतरच ती ऍड येण्याची शक्यता आहे. पण आता अपेक्षित आहे की पुढच्या ऑगस्ट मध्ये पहिल्या दुसऱ्या आठवड्यात ऍड यायला पाहिजे. का? कारण आताच नुकतं जो जीआर आला तो जीआर सांगतो की याबाबत प्रशासकीय लेवलला हालचाली दिसत आहेत. सो आपण बघूया जाहिरात कधी येणार याबद्दल तर बोललो. पात्रता काय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांनी सेवा प्रवेश नियमामध्ये थोड्याशा बदल केलेला आहे आणि त्या बदलानुसार पात्रता काय, आत्तापासून तयारी करावी का, तर डेफिनेटली काही महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी पण तुम्हाला सांगितलं होतं बीएमसीची ऍड येणारच आहे. फक्त कधी येणार याबाबत थोडंसं साशंक आहे, पण ऍड येणार आहे. तुम्ही तयारीत राहा, सरळ सेवेच्या माध्यमातून ही जाहिरात ही पदं भरली जाणार आहे. परीक्षा पॅटर्न काय तो पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. वन बाय वन आपण हे सगळ्या गोष्टी माहिती करून घ्या. काही महिन्यापूर्वी म्हणजे सरदा मे जून या महिन्यामध्ये एक न्यूजपेपरला बातमी आली, सकाळ न्यूजपेपरला मटाला आली ही बातमी आहे. 42,000 जागा रिक्त महानगरपालिकेमध्ये. त्या 42,000 पैकी तुम्हाला माहिती असेल 28,000 जागा या कंत्राटी कर्मचाऱ्यांनीच नियुक्त केलेल्या आहेत. 28,000 उरलेल्या ज्या जागा आहेत त्या भरणं बाकी आहे. त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल बघा, सांगितलेलं आहे 1700 लिपिक पदाच्या जागा लवकरच बाहेरून भरण्यात येणार असून त्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. आता ही बातमी मे जूनची आहे, त्याला येऊन 2 महिने झालेले आहे पण अजूनही जाहिरात आले नाही. जाहिरात येणं अपेक्षितच आहे, पण आता हा जी आर मध्ये आलाय, सेवा प्रवेश नियमामध्ये बदल केलेले आहे. त्यानंतर अग्निशमन दलाच्या 910 पदांची भरती होणं बाकी आहे. जवळपास 450 जवानांची भरती केली जाणार आहे असं यांनी सांगितलं आहे. आणि 400 अधिक अभियंत्यांची म्हणजे इंजिनिअरिंगची सुद्धा, जे इंजिनियर आहेत, जेई असतील, एई असतील, त्या अभियंत्यांची सुद्धा भरती या प्रक्रियेतून केली जाणार आहे. आता क्लास 2 आणि क्लास 3 पदं भरली जाणार आहेत, क्लास 1 पण भरली जाणार आहे. त्या संदर्भातला पण त्यांनी जीआर दिलेला आहे. सो बघूया आपण जीआर मध्ये काय सांगितलंय. हा जो जीआर आहे हा जीआर आहे 24 जुलै 2024 आणि ह्या जीआर नंतर आपण बघणार आहोत पुढच्या टॉपिक वरती परीक्षा पॅटर्न कशी असू शकते. कारण पाठीमागचा पॅटर्न जर लक्षात घेतला तर त्या पॅटर्न मध्ये बदल होऊ शकतो की नाही होऊ शकत, पण अंशतः तोच पॅटर्न कंटिन्यू राहण्याची शक्यता आहे. कारण ही एक्झाम टीसीएस आयबीपीएस कडनंच घेतली जाण्याची शक्यता आहे. कारण एमपीएससी लगेच ही एक्झाम घेणार नाहीये, किंवा एमपीएससीकडे 2026 वर्ग होणार असेल तर आता टीसीएस आयबीपीएस पॅटर्न तुम्हाला करणं गरजेचं आहे. बघा हे जो जीआर आहे, या जीआरचं हेडिंग आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अतिरिक्त आयुक्त, लिपिक टंक लेखक, शहर अभियंता, उप अभियंता स्थापत्य, उप अभियंता मेकॅनिकल, उप अभियंता विद्युत, आरेखक व तारतंत्री वायरमन या संवर्गातील पदांच्या नेमणुकीच्या अर्हता व नेमणुकीच्या पद्धतीचे सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याबाबतचा हा जीआर आहे. काय बदल केलेला आहे थोडक्यात मी जीआर कडे तुम्हाला घेऊन जातो. हा जीआर आपण लक्षात घेऊया, जीआर काय सांगतोय. बघा इथे हा जीआर आहे तुमच्या समोर. ओके, ह्या जीआर मध्ये त्यांनी काय सांगितलं, 24 जुलैचा जीआर आहे. प्रस्तावना सांगितली की यामध्ये तुम्हाला सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, शासन निर्णय झालेला आहे आणि त्यानुसार शासन मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे इथे शासनाची मान्यता देण्यात येत आहे असं आपल्याला इथे दिसतंय. चला तर पुढे बघूया मग आपण. पुढे सांगितलेलं काय आहे, शासन निर्णय झालाय, त्यात काय बदल केलाय. पुढचं पद बघा, इथे पहिलं पद तुम्ही बघू शकता, अतिरिक्त आयुक्त श्रेणी 1 प्रशासकीय सेवा. अतिरिक्त आयुक्ताचं पद आहे, पदोन्नतीने भरलं जात आहे, त्यामुळे ह्या सरळ सेवेत नाही किंवा तुम्ही एक्झाम देऊन इथे जाऊ शकत नाही. सरळ सेवे पदोन्नतीने डायरेक्ट भरणार आहे, 50% जागा निवडीने पदोन्नतीने भरले जाणार आहे. सो याबद्दल मी तुम्हाला काही बोलत नाही. त्यानंतर 50% जागा ह्या प्रतिनियुक्तीने, बघा म्हणजे त्यांच्यातलेच जे कर्मचारी खालच्या पदावर आहे त्यांची प्रतिनियुक्ती, सॉरी त्या सेम पदावर असेल तर प्रतिनियुक्ती केली जाते. ओके, त्यानंतर
पुढचं पद आपलं महत्वाचं आहे, सहाय्यक आयुक्त हे सुद्धा नामनिर्देशन सरळ सेवेच्या माध्यमातून हे पद भरतात, 25% जागा आहे. मग सहाय्यक आयुक्ताची जर ऍड आली तर पात्रता काय असू शकते बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहे, मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक म्हणजे 10वीला तुम्हाला मराठी असणं आवश्यक आहे, नसेल तर एक फॉर्मॅट असतो तो फॉर्मॅट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता 2021 सेवा प्रवेश नियमातील तरतूद कायम ठेवण्यात येत आहे, त्यात काही बदल केला नाही, तरतूद तशीच आहे. पदोन्नतीने 50%, नामनिर्देशनाने सरळ सेवेने 25% जागा भरल्या जातात आणि 25% जागा या प्रतिनियुक्तीने भरल्या जातात. आता एक महत्वाचं पद आहे लिपिक टंक लेखक श्रेणी 3 प्रशासकीय सेवा, नामनिर्देशन सरळ सेवेने 75% जागा भरल्या जातात. लक्षात घ्या 75% जागा भरल्या जाणार आहे आणि मोठी ऍड येण्याची शक्यता आहे. रिसेंटली मी व्हिडिओ घेतले आहेत पाठीमागे 2-3 महिन्यामध्ये, त्यात वेळोवेळी तुम्हाला अपडेट दिलेली आहे. सो लक्षात घ्या, यासाठी आता काय पात्रता केली त्यांनी बघा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहे. तुम्ही ते लक्षात घ्या, यात बदल झालाय का त्यांनी सांगितलेला, येस इथे बदल झालेला आहे. पहिले माझ्या माहितीप्रमाणे ती 10वी पात्रता 12वी पात्रता चालत होती, 10वीच पात्रता, 10वीला 50% पाहिजे अशी पात्रता होती, पण आता हा बदल झालेला आहे आणि या बदलामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी लागणार आहे. मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रतिमिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रतिमिनिट, म्हणजेच मराठी 30 लागणार आहे आणि इंग्लिश 40 शब्द प्रतिमिनिट तुमचं वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे. हे दोन पात्रता आहे, पदवी कोणत्या शाखेची पदवी प्लस टायपिंगचं सर्टिफिकेट आणि नामनिर्देशन सरळ सेवा 80%. आता इथे 75% जागा भरल्या जातात. मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. आता चतुर्थ श्रेणी कर्मचारी वाहन चालक ही पदे कार्यरत कर्मचारी ह्या व्यपगत दर्शवली असल्याने सदर पदे संपूर्णपणे व्यपगत झाल्यानंतर त्यांच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्यात येतील. जे वाहन चालक असल्याचे पद नंतर भरले जाणार आहे, पण लिपिक टंकलेखकची पद ही तुम्हाला 75% जागा भरल्या जातात यामधनं. आता यामध्ये हे जे 80% दिलेले हे काय म्हटलंय त्यांनी, त्याचं हेडिंग आहे पदनाम नेमणुकीकरिता अर्हता व नेमणुकीच्या पद्धती व टक्केवारीमधील सुधारित तरतूद. आता सुधारित तरतूद जर बघितली, पूर्वी ते 75% जागा भरल्या जात होत्या, आता ह्या जागा 80% भरल्या जाणार आहे, हे पण लक्षात घ्या. 80% जागा भरल्या जाणार आहे. ओके, लिपिक टंकलेखक सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांचं टायपिंग सर्टिफिकेट झालं असेल त्यांनी नीट लक्षात घ्या. त्यानंतर आहे निम्न श्रेणी लघुलेखक. लघुलेखकसाठी तुम्हाला सरळ सेवेने 75% जागा भरल्या जातात. याच्यात तरतूद तशीच ठेवली, याच्यात बदल काही केला नाही आहे. तुम्हाला कोणत्या शाखेची पदवी लागणार आहे आणि मराठी इंग्रजी लघुलेखन तुमचं 100 शब्द प्रतिमिनिट लागणार आहे. मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रतिमिनिट, मग इंग्रजीची 40 शब्द प्रतिमिनिट, म्हणजे टायपिंगचं स्पीड 30-40 लागणार आहे, पण लघुलेखनाचं शॉर्ट हँड म्हणतो आपण त्याला 100 शब्द प्रतिमिनिट, मराठी अथवा इंग्लिश दोघांपैकी एक असणं गरजेचं आहे. ते उमेदवार निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी फॉर्म भरणार आहेत. त्यामध्ये पण मराठी इंग्लिश असे दोघांसाठी पण तुम्ही फॉर्म भरू शकता. दोघांसाठी पात्रता मात्र मराठी अथवा इंग्लिशचं लघुलेखन लागेल आणि मराठी आणि इंग्लिशचं टंकलेखन म्हणजे टायपिंग लागणार, हे बोथ लागणार आहे, हे दोघांपैकी एक लागणार आहे. ओके, यात बदल केलेला आहे का, नाही, तर 75% जागा या भरल्या जाणार आहेत. पदोन्नतीने 25% आहे. शहर अभियंता पदोन्नतीने भरल्या जाणार आहे, 100% जागा पदोन्नतीनेच भरल्या जाणार आहे. त्यानंतर प्रतिनियुक्तीने पण काही टक्के जागा भरल्या जातात. उप अभियंता पदोन्नतीने भरल्या जाणार आहे. त्यानंतर उप अभियंता मेकॅनिकल पदोन्नतीने भरल्या जाणार आहे. उप अभियंता विद्युत पदोन्नतीने भरल्या जाणार आहे. आरेखक ही 50% जागा या सरळ सेवेतनं भरल्या जाणार आहे. यासाठी तुम्हाला राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळांत परीक्षा म्हणजेच 10वी तुमचं असणं गरजेचं आहे. 10वीच बरोबर तुम्हाला काय लागेल, शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे म्हणजेच ITI आरेखक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र किंवा सिव्हिल ड्राफ्टमॅन कोर्स उत्तीर्ण असावं लागेल आणि मराठी भाषेचं ज्ञान असावं लागणार आहे. सरळ सेवेच्या माध्यमातून पूर्वी 50% जागा भरल्या जात होत्या, आता मात्र 100% जागा या सरळ सेवेच्या माध्यमातून आरेखक या पदासाठी भरल्या जाणार आहे. तारतंत्रीसाठी सरळ सेवेतनं डायरेक्ट 100% जागा भरल्या जातात आणि यासाठी तुम्हाला 10वी पास असावं लागतं आणि ITI तारतंत्री वायरमन अभ्यासक्रम पूर्ण, त्यानंतर NCTVTचे प्रमाणपत्र तुमच्याकडे आवश्यक आहे, मराठीचं नॉलेज असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने हा छोटासा बदल त्यांनी यामध्ये केलेला आहे. आता इथे एक्झामचा पॅटर्न पाठीमागचा जर बघितला, मी तुम्हाला पाठीमागचा दाखवतो, जर अपडेट होऊन आला तर त्याच्याबद्दल पण माहिती देतो, पण पाठीमागचा पॅटर्न थोडासा लक्षात घेऊया आपण कसा होता. पाठीमागे बघा, अंदाजित परीक्षा पॅटर्न मी तुम्हाला सांगतोय, एक अंदाज येण्यासाठी, मोठा बदल होण्याची शक्यता नाहीये, जरा थोडाफार बदल होईल, बाकी हे सब्जेक्ट ही राहणारच आहे. तरी पण पाठीमागच्या एक्झामचा पॅटर्न असा होता, मराठी भाषा 25 प्रश्न 50 मार्क, इंग्रजी भाषा 25 प्रश्न 50 मार्क, सामान्य
सामान्य ज्ञान आणि बौद्धिक क्षमता चाचणी 25-25 प्रश्न 50 मार्क म्हणजे एकूण 100 प्रश्न 200 मार्कांसाठी होता. माध्यम मराठी, क्वेश्चन पेपर मराठीत, इंग्लिश इंग्लिश मध्ये आणि उरलेले दोन सब्जेक्ट हे मराठीमध्येच होते. तुम्हाला 100 मिनिटे तुम्हाला वेळ होता, म्हणजे समजा 1 तास 40 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचा किंवा 1 मिनिटाला 1 प्रश्न सोडवायला 1 मिनिट वेळ होता. प्रत्येक विषयात किमान 40% गुण मिळवणं आवश्यक होतं, म्हणजे ते 50 पैकी 40% म्हणजे 20 मार्क इथे पडलेच पाहिजे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कमीत कमी 20 मार्क पडले पाहिजे आणि एकूण गुणांची बेरीज 85% पर्यंत असणं गरजेचं आहे, म्हणजेच 200 पैकी 90 मार्क कमीत कमी तुम्हाला असावे लागणार होते. हा पॅटर्न होता पाठीमागचा, लक्षात घ्या, अंदाजित पॅटर्न आहे. आता हा तुम्हाला जो पॅटर्न मी तुम्हाला सांगितला आत्ता जो दाखवतो हा पॅटर्न आहे. ओके, या पद्धतीने एक्झाम तुमची होण्याची शक्यता आहे. आता याबाबत वेळोवेळी सगळी अपडेट मी तुम्हाला दिलेली आहे. यात अजूनही काही प्रश्न तुमचे असतील, काही विचारायचं असेल तर नक्की विचारा. याबाबत इग्नाट अकॅडमीकडनं सर्व समावेशक आहे, सर्व सेवेची बॅच पण अवेलेबल आहे, रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे. जेव्हा ऍड येईल तेव्हा आपण लाईव्ह पण घेणार आहोत, ती बॅच रेकॉर्डेड बॅच घेतलेल्या विद्यार्थ्यांना पण आम्ही लाईव्ह देणार आहोत. सो ही बॅच रेकॉर्डेड आहे, लगेच तुम्ही 1499 रुपयात अवेलेबल आहे. सो लगेच जाऊन ती तुम्ही जॉईन करू शकता. रेकॉर्डेड तर आहेच आहे, लाईव्ह बद्दल आम्ही विचार करत आहोत. सो रेकॉर्डेड बॅच नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता. त्या संदर्भात अजून तुम्हाला काही शंका असेल हा नंबर 88825517 या नंबरला कॉल करू शकता. अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा. सगळ्या गोष्टींच्या प्रश्नांची उत्तर म्हणजे इग्नाट अकॅडमी असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राइब करा. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.